हम कहाँ जाना, क्या कर्नाटका छोड़ के किधर तो जाना। हमारे क्षौरिक लोगों के ऊपर, गरीब लोगों के ऊपर हमला कर रहे। कौन जाति निंदन करते हैं वो लोगों को तुरंत अरेस्ट करना सरकार लोगों को ही मालूम। हम क्या सिखाते हैं आपको, वो सिखा के छोड़ते हैं हम। This video present by Mannur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bare Hill Circle Ring Road, Gulbarga. मैं गुलबर्गा जिला कार्याध्यक्ष भगवंत हड़पद किरण के बोल के, आज के दिन हम ये होराट कई के लिए रखे बोले तो सभी लोगों को मालूम है हमारे समाज के ऊपर बहुत अन्याय हो रहा है। सरकार भी नहीं देख रहा है, लोग भी नहीं देख रहा है। इसीलिए हम हड़पद समाज वाले बहुत गरीब लोग है, गरीब लोग काम करके हमारे जीवन बिताते हैं, लेकिन दूसरे लोगों को ये सहन नहीं हो रहा। इसीलिए हमारे को जाति निंदन करके हमारे क्षौरिक लोगों के ऊपर, गरीब लोगों के ऊपर हमला कर रहे। कई के लिए हमला कर रहे भाई हमारे ऊपर, हम गरीब लोग हैं, किसी का भी हम कुछ भी नहीं करते, किसी को भी ना हम क्या भी नहीं बोलते, नहीं बोलते बोले तो भी हमारे ऊपर कई को हमला कर रहे। ये सरकार भी नहीं देख रहा है, लोग भी नहीं देख रहे। हम कहाँ जाना, क्या कर्नाटका छोड़ के किधर तो जाना। सरकार हमारे ऊपर देखना नहीं देखे तो अगले आने वाले दिन में हमारे कलबुर्गी जिला छोड़ के इडी कर्नाटक में कितना जिला आता है वो सभी लोग मिलके आगे आने वाले दिन में हम क्या सिखाते आपको ही मालूम। सरकार लोगों को ही मालूम हम क्या सिखाते आपको, वो सिखा के छोड़ते हम। इसीलिए अति तुरंत हमारे लोगों के ऊपर काम करने, क्षौरिक काम करने वालों के ऊपर क्या हमला हो गए, वो लोगों को अति शीघ्र में पकड़ के उनको आपके बंधन में लेके बंधन करना, अरेस्ट करना, उनको करके हमारे लोगों को न्याय दिलाना। न्याय दिलाने के काम आपके है, सरकार के है। इसीलिए हमारे को आगे आने वाले दिन में कुछ तो क्या तो करने के लिए आप ही वो अनिवार्य कारण होते हैं तुम लोग। इसीलिए बोल रहे हैं, हम आपको विनंती से बोलते हैं, नम्रता विनंती से बोलते हैं, हमारे कलबुर्गी जिला छोड़ के सभी कर्नाटक में हमारे लोगों को आप रक्षण देना, सब लोगों को रक्षण देना। कौन हल्ला करता है, कौन हमला करता है हमारे ऊपर, और वो लोगों को कौन जाति निंदन करते हैं वो लोगों को तुरंत अरेस्ट करना, हमारे को न्याय दिलाना, और अट्रासिटी केस लागू करके हमारे समाज को आप न्याय दिलाते बोल के हमारे को तुम्हारे सरकार के ऊपर विश्वास है बोल के हम ये माध्यम लोगों के साथ से हम बोल रहे हैं। मैं भगवंत हड़पद किरण की कलबुर्गी जिला कार्याध्यक्ष हड़पद समाज ईरण्य हड़प सण्णूर एंब नानु हड़प समाज जिलाध्यक्ष कलबुर्गी मन नह घटने चुंचोले तालूकिन निडगुंद ग्रामीरबू मत कलबुर्गी तालूकिन जोगूर ग्रामीरबू निडगुंद ग्रामीण शिवप हड़पद मेले भरत निष्ठि राजू निष्ठि मत चंद्रशेखर निष्ठि एंबर जाति निंदने सरकार निषेध पदवाद हजाम पद बलसी अवे मई बंद मन के बंद मरणांतिक हल्ले जिम्स आस्पत्र चिकित्से पड़ता है। अदे रीतिया कलबुर्गिया वो कलबुर्गी तालूकिन जोगूर ग्रामीण कूड़ा गुरुपाद हड़पद मेले खासीम साहब एंबातनू मन बंदे बयोदल जाति पद बड़सोदल मारणातिक हल्लेमी यड़गाल पेटा यड़गाल यलू मुरदे इले शाह हास्पिटल चिकित्से पड़ता है अब फलकारियागदे पुने के शिफ्ट आगे अंत मारणातिक हल्ले दिन दिन हल्ली प्रदेश में दिन नि शोषण अस्पृश्य दौर्जन्य बड़ चौरीकर मेले ना एंत चौरीकर ಎಲ್ಲರಿಗೆ ಧರ್ಮ ಭೇದ ಮರೆತು ಜಾತಿ ಭೇದ ಮರೆತು ರೋಗ ಭೇದ ಮರೆತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಎರಡನೇ ಅತ್ತೆ ತಾಯಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಸಮಾಜ ಅದು ಹಡಪ ಸಮಾಜ। ಈ ಸಮಾಜ ಎಂತ ಸಮಾಜ, ಸಾತ್ವಿಕ ಸಮಾಜ, ಗೌತಮ ಬುದ್ಧ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಿದ್ಧಾಂತಗಳನ್ನು ಪಾಲಿಸತಕ್ಕಂತ ಸಮಾಜ। ಈ ಸಮಾಜದ ಬಡ ಚೌರಿಕರ ಮೇಲೆ ಎಂತ ಒಂದು ಕೃತ್ಯ ಮಾಡಿದ ನಾವು ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ದಿನನಿತ್ಯ ಹಳ್ಳಿಗಾಡು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದಿನನಿತ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ।
ಇದು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಮುಖಾಂತರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಗ್ರಾಮ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಸೋಶಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೋಟಾ ಶ್ರೀನಿವಾಸ ಪೂಜಾರಿ ಅವರಿಗೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರ ಆಗಲಿ ಎಸ್ಪಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದಂತ ನೆಡಗುಂದದಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಇರಬಹುದು ಆರೋಪಿಗಳಾಗಿರಬಹುದು ಜೋಗುರದ ಆರೋಪಿಗಳಾಗಿರಬಹುದು ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕಾನೂನಿನಡಿ ಅವರು ಕೇಸ್ ದಾಖಲೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಾಫ್ ಮರ್ಡರ್ ಕೇಸ್ ದಾಖಲೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂಡಲೇ ಅವರನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ವೇಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂತ ದಿನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಂತ ಸಮಾಜ ಈ ಸಮಾಜವನ್ನು ರಾಜಸರಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡಲಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ ಹೋರಾಟದ ಮುಖಾಂತರ ಅಂದ್ರೆ ಅಧಿವೇಶನ ನಡೆದಿದೆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿರಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಎತ್ತಿರಿ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದವರು ಎತ್ತಿರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಯಾವುದೇ ಶಾಸಕರಿಲ್ಲ ಸಚಿವರಿಲ್ಲ ಮತ್ತು ಎಂಎಲ್ಸಿಗಳಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಂತ ಸಮಾಜ ನಿಮಗೆ ಎರಡನೇ ತಾಯಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಸಮಾಜ ಈ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ನಿಂದಿರಿ ಧ್ವನಿ ಇಲ್ಲದ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಧ್ವನಿಯಾರಿ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಧ್ವನಿಯಾಗಿರಿ ಅಂತ ಇವತ್ತಿಂದ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಸಚಿವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಸಮಾಜವನ್ನು ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣಗಳ ಎರಡು ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಇಂತ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಕರಣಗಳು ಮರೆಮಾಚಿ ಹೋಗಿವೆ ಈ ಎರಡು ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕಾನೂನು ನೀಡಬೇಕು ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇಂಥವು ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಮರೆತು ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯ ಒಂದು ಕಾನೂನಿನ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತಾ ನಾನು ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ